गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये जनतेने शासनाने घालून दिलेल्या नियम व अटी आणि शर्तींचं पालन करूनच उत्सव साजरा करावा असं आवाहन खेड तालुक्याचे प्रांताधिकारी अविश कुमार सोनोने यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेशासाठी आजही ई पास बंधनकारक असून फक्त एसटी आणि रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीच फक्त ई पासची सवलत देण्यात आली आहे. उर्वरित अन्य कोणत्याही वाहनांमधून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणार असल्यास त्यासाठी ई पास बंधनकारक असल्याची माहिती प्रांताधिकारी अविश कुमार सोनोने यांनी मॅक्स मराठीशी संवाद साधताना दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाने अशी ती फेरी केली आहे. जिल्ह्याच्या अंतर्गत जर आपल्याला यायचं असेल ई पास घेऊन येणेच गरजेचं आहे. ई पास असेल तर आपल्याला प्रवेश नाकारला जाईल. एस टी बसेस किंवा रेल्वेच्या माध्यमातून जे प्रवासी येत आहेत तर त्यांच्या बाबतीत शासनाचं निर्णय असं आहे की त्यांचं तिकीट हेच त्यांचं ई पास आहे, त्यामुळे ई पास लागत नाही हा समज आपला चुकीचा आहे. जे प्रवासी रेल्वे मार्गाने किंवा खाजगी आपल्या शासकीय बसने येत आहेत त्यांचं स्क्रीनिंग सेंटर्स आपल्या तालुक्यामध्ये त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वाढलेलं आहे. त्यांना स्क्रीनिंग दिलं जातं, आवश्यकता वाटेल त्यावेळेस आपण त्यांची टेस्टसुद्धा करून घेतो. लगेच स्वच्छ पार्श्वभूमीवर अतिशय धार्मिक आणि पवित्र असा हा उत्साह हा हे सण आहे. पण हे साजरा करत असताना आपण आपली स्वतःची आरोग्य, आपल्या कुटुंबियाचं आणि आपल्या मित्रांचं, आपल्या आप्तस्वकीयांचं आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये संसर्ग आता पसरायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे गणेश उत्सव साजरा करताना कुठल्याही ठिकाणी जमून चार पक्ष आहेत व्यक्तींनी आरती भजन वगैरे हे विधी करू नये. चारपर्यंतच व्यक्ती आपण एका ठिकाणी जमू शकतो, त्यापेक्षा अधिक नको. शक्यतो इतरांच्या घरी गणेश मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी जाण्याचं टाळावं, जेणेकरून त्याही व्यक्ती आणि आपण स्वतःही एक दुसऱ्यांच्या संसर्गापासून सुरक्षित राहू शकू. आणि मार्केटमध्ये अनेक लोक गर्दी करताना दिसत आहेत, तर मार्केटमध्ये होणारी जी गर्दी आहे ही संसर्ग पसरण्यासाठी धोकादायक अशा स्वरूपाची होऊ शकते. त्यामुळे फारच गरज असेल तरच आपण मार्केटमध्ये यावं आणि मार्केटमध्ये मास्क वगैरे सोशल डिस्टन्सिंग इत्यादी बाबतीचं प्रशासनाकडून पाहणी आणि कारवाई करण्याची प्रयोजन आहे. कंटेनमेंट झोनमध्ये कोणालाही प्रवेश करता येणार नाही किंवा कंटेनमेंट झोनच्या बाहेर त्यांना पडता येणार नाही. फक्त कंटेनमेंट झोनमधल्या व्यक्तींना जर का गणेश मूर्ती वगैरे आणायची असेल त्यासाठी आम्ही स्वयंसेवक तयार केली आहे, त्यांच्यापर्यंत गणेश मूर्तीचं पोहोचवली जाईल आणि त्यांनी आपल्या घरामध्ये गणेश उत्सव साजरा करू शकतात. फक्त त्या कंटेनमेंट झोनच्या बाहेर त्यांनी यायचं नाही. अतिशय पवित्र आणि आपल्या या भागामध्ये उत्साहाने साजरा केलेला हा गणेश उत्सव आहे आणि गणेश उत्सवाच्या निमित्ताने मी सर्व जनतेंना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी आपल्या स्वतःच्या काळजीबरोबरच हा उत्सव जो आहे शांततेत पार पाडावा अशी सर्वांना विनंती. सुरक्षा म्हणजे चव्हाण इलेक्ट्रॉनिक्स, सीसीटीव्ही, वायफाय, वायरलेस कॅमेरा, पल्स ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर, आपल्या गाड्यांसाठी जीपीएस व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टम, शाळा ऑफिस दुकानांसाठी बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम, शाळा ऑफिस लॉजिंग हॉटेल्स रेस्टॉरंट सर्व्हिस सेंटर सलून यांच्यासाठी फॉग मशीन. शाळा दुकान हॉटेल्स यासाठी सॅनिटायझर स्टँड. दुकाने हॉटेल्स वाईन शॉप रेस्टॉरंट यांच्या मार्केटिंगसाठी एलईडी साइनबोर्ड. गेल्या 14 वर्षांपासून सीसीटीव्ही कॅमेरा सेल्स अँड सर्व्हिस मध्ये एक विश्वसनीय नाव म्हणजेच आमच्या शाखा खेड, दापोली, चिंबोर आणि देवरुख मध्ये आहे.